शिराळा तालुक्यातील वाकोडे बुद्रुक येथे तब्बल आठवड्याने झालेली माय लेकरांची भेट सर्वांचे मन हेलवणारी ठरली. ही सत्य घटना आहे. ताटातूट झालेल्या मुक्या प्राण्यांची म्हणजेच वानरांची. वाकोडे बुद्रुक येथील वाकेश्वर मंदिराजवळ एक वानराचं पिल्लू गावातील लोकांना खाली पडलेलं सापडलं. त्यांनी येथील प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या वन्यजीव आपत्कालीन सेवा दलातील रेस्क्यूअर अविनाश पाटील यांच्याकडे ते आणून दिले. रेस्क्यू टीमने त्याची माहिती वनविभागाला दिली. त्या पिलास गावातीलच असणारे वन कर्मचारी दादा सुशेटके यांच्या मार्गदर्शनाखाली खाऊ घालून सुरक्षित ठेवण्यात आले. त्याच ठिकाणी परत आईकडे सोडणे हे सर्वात महत्वाचे होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रेस्क्यू टीमने वानरांच्या कळपाचा शोध घेतला, परंतु तो कुठे सापडला नाही. चुकीच्या कळपात सोडणे हेही पिलासाठी धोकादायक ठरणार होते, म्हणून कळप मंदिराजवळ परत यायची वाट पाहत हे रेस्क्यू टीमने ठरवले. 4 दिवस गेले तरीही कळप परत न आल्याने रेस्क्यू टीमची चिंता वाढत होती. त्यांना अधिक चिंता होती पिलाच्या आईची, ती सुखरूप असावी हेच अपेक्षित होतं. अखेर 5:30 होते आणि रेस्क्यू टीमला शेजारील काकींनी कळप आल्याचे कळवले. सर्व टीम आनंदी झाली. पिलांची आई सर्वात पुढे दिसली. बहुधा तिला तिच्या पिलाची चाहूल लागली असावी. पिलाचा आवाज ऐकताच ती कावरी बावरी झाली. ती आनंद आणि चिंता या दोन्ही अनुभवात भारावून गेली होती. झाडावर उड्या मारत होती. रेस्क्यू टीमने लगेच पिलू एका घराच्या छतावर सुरक्षित ठिकाणी ठेवले. पिलाला पाहताच वानर आई जवळच्या झाडावरून घरावर आली. तिने पिलाला छातीशी घट्ट कवटाळलं आणि घराच्या उंच ठिकाणी घेऊन गेली. तिथे बसून ती सर्व रेस्क्यू टीम कडे पाहत आपल्या बाळाचा सांभाळ चांगल्या प्रकारे केल्याने सर्वांना जणू धन्यवाद देत असावी. हा सर्व सुखद क्षण पाहून रेस्क्यू टीम मधील सदस्यांना अश्रू अनावर झाले. निसर्ग खूप सुंदर आहे, आपण त्याला आपला मानून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या रेस्क्यू अभियानात प्रादेशिक वन परिक्षेत्र शिराळा, प्लॅनेट अर्थ फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.